ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरच्या गौन मार्केट परिसरात एका 48 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा मृत्यू विजेचा शॉक किंवा खड्ड्यात पडून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. राजेश गेलानी असं मयत इसमाचं नाव आहे. आज दुपारच्या सुमारास राकेशचा मृतदेह गौन मार्केटच्या आरती गार्मेंट ते आनंदपुरी दरबार रस्त्यालगत आढळून आलाय. दरम्यान राकेशचा मृत्यू ज्या घटनास्थळी आढळून आला त्या ठिकाणी विजेचा पोल असून राकेशला विजेचा शॉक लागल्याचं बोललं जात आहे. तसेच त्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याच्याही चर्चा आहेत. त्या दृष्टीने हिललाईन पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलाय. नेमकं या मृत्यूचं कारण काय आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सिद्ध होणार आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.